त्यातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं की सुप्रीम कोर्टाने तुम्ही सांगितलं आम्हाला की या एम्पिरिकल डाटा वगैरे गोळा करा ओबीसींसाठी, आणि एम्पिरिकल डाटा मागे तयार झालेला आहे. 2011 आम्ही मागणी केली होती आणि तो 2016 डाटा तयार झाला होता मोदी सरकार होते. आणि त्या मोदी आणि त्या मोदी सरकार सर्वांनी जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी अरविंद बनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने त्याचा अभ्यास करण्यासाठी चौकशी करण्यासाठी दोषरहित डाटा तयार करण्यासाठी त्या समितीवर सदस्यच नेमले 5 वर्षांनी. त्याच्यामुळे काहीच काम झालं. आता त्याने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट सादर केलं 7 सप्टेंबर त्यात त्याने सांगितले की मी हे अजून काही घेऊ शकणार नाही, आपण सदोष आहे आणि आम्ही ओबीसी जनगणना सुद्धा करू शकणार नाही. केंद्र सरकारची पॉलिसी आहे त्याप्रमाणे आम्ही फक्त शेडूकास शेडूकाई आणि इतर अशी जनगणना करतो आणि ओबीसी जनगणना करणं हे आम्हाला अतिशय कठीण आहे, होणार नाही हे काय तो अतिशय कठीण आहे, ते शक्य होणार नाही. आणि मग त्याची जाती खूप आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत वगैरे 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 अशा अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये केलेला आहे. तर मग कपिल सिंगरांनी आपले महात्मा फुले संता परिषदेतर्फे ॲडव्होकेट आव्हाड म्हणून ते करून होते. सन्माननीय सुप्रीम कोर्टानं एक महिन्याची जी आहे त्यांना मदत दिली आहे. राज्य सरकारला काय म्हणायचं ते आता त्यांनी घेतलं, आता हे आम्ही आमचं उत्तर तयार करू आणि परत त्यांच्याकडे जाऊ. आणि आता प्रश्न आहे की तुम्ही देणार नाही तर आम्ही करणार, आणि तुम्हाला जर एवढं कठीण असेल तर राज्य सरकार कुठल्याही राज्य सरकारला ते कठीण नाही हे असे अनेक प्रश्न येतील. आणि जर ते होणारच नसेल तर मग ही 8 अब्जावर कशासाठी लागतात. कारण 15-25 वर्ष जे आहे ते आरक्षण मिळत आहे आणि 2010 ट्रिपल टेस्टचा जो आहे निकाल आल्यानंतर सुद्धा ते चालूच राहिलं दिली आता किती 12 वर्ष. तर मग आताच का जर होणार असे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात, त्या प्रश्नाचा हो आम्ही